पुरंदर तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत आज 10 ने वाढ झाली आहे। या 10 रुग्णांमधील 4 रुग्णांच्या शासकीय कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, तर 6 रुग्णांच्या खासगी कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। या 10 रुग्णांमध्ये 5 रुग्ण हे सासवड शहरातील आहेत। सासवडमधील 5 रुग्णांमधील 2 रुग्णांच्या शासकीय कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, तर 3 रुग्णांच्या खासगी कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। अशा प्रकारे सासवडमध्ये 5 रुग्णांची भर पडली आहे, तर चांबई आणि माहूर अशा दोन्ही गावांमध्ये एका रुग्णाची भर पडली आहे। या दोनही रुग्णांच्या शासकीय कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, तर नीरा, जेजुरी, शिवरी या तीनही गावांमध्ये एका रुग्णाची भर पडली आहे। या तीनही रुग्णांच्या खासगी कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। अशा प्रकारे पुरंदर तालुक्यामध्ये 4 शासकीय आणि 6 खासगी अशा एकूण 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची पुरंदर तालुक्यामध्ये आज भर पडली आहे। पुरंदर तालुक्यामध्ये रुग्ण कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण वाढतंय, मात्र अजूनही पुरंदरचा धोका टळलेला नाहीये, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या। ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्र वार्ताला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।